नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे 5 नंबर 5 अणूचे अंतरंग याच्या भाग 3 मध्ये. भाग 1 आणि 2 आपण संपविले आहे, आता आपण पुढे जाऊ भाग 3 मध्ये. ठीक आहे, चला तर मग सुरू करू. तर बघा, सर्वात आधी भाग 1 आणि 2 चे थोडं स्मरण करून घेऊ. आपण भाग 1 आणि 2 मध्ये काय काय बघितलं ते पाहू. तर बघा, आपण भाग 1 मध्ये तर जास्ती तर अणू काय असतो, अणूने रेणू बनतो, अणूची छायाचित्रे बघितली, अणू बद्दल थोडी माहिती घेतली. ठीक आहे, त्यानंतर आपण कुठे आलो भाग 2 मध्ये, अणू प्रारूपांकडे. अणू जो असतो तो कसा आहे यासाठी खूप साऱ्या वैज्ञानिकांनी त्यांचे प्रारूप दिली, त्यांचे सिद्धांत दिले, ते बघितले आपण भाग 2 मध्ये. तर त्यातीलच आपण डाल्टनचे अणुसिद्धांत जो त्यांनी 1803 मध्ये दिला, मग त्याच्या 100 वर्षानंतर 101 वर्षानंतर थॉम्सनचे प्लम पुडिंग मॉडेल आले ते बघितलं आपण, रदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप बघितले, आणि बोरचे कक्षा स्थायी कक्षा अणुप्रारूप शेवटी आपण बघितलं होतं भाग 2 चे. ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलं. हे तर भाग 2 चे मुख्य पान, प्रथम पान होत. ठीक आहे, आता आपण इथून समोर जाऊ. तर आता या भाग मध्ये आपण काय शिकणार आहोत, तर या भाग मध्ये आपण बघू अणूची संरचना, आणि पुढील भागात भाग 4 मध्ये आपण बघू की अणूच्या अंदर जे इलेक्ट्रॉन असतात, काय इलेक्ट्रॉन काय ते आपण शिकू भाग 3 मध्ये, ते इलेक्ट्रॉन कसे कसे राहतात अणूच्या अंदर ते आपण भाग 4 मध्ये बघू. ठीक आहे, चला तर भाग 3 सुरू. चला आता आपण बघू अणूची संरचना. संरचना म्हणजे ते अणू कसा बनला आहे. जसे आपल्या घराच्या आतमध्ये आपल्या विविध खोल्या असतात, दरवाजे, खिडक्या, खूप काही असतो. तसेच अणूच्या आतमध्ये काय, तर अणूच्या आतमध्ये अणू आधी जे कण आहे, अत्यंत छोटा कण, पण त्या अंदरही पुन्हा त्याहून छोटे कण असतात, ज्याला अवअणुकण असे म्हणतो आपण. तर बघा, सर्वात आधी तर अणूचे 2 भाग आपण करतो, केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग. केंद्रक नावावरून कळते की काही केंद्रात आहे, आणि इथून कळते की केंद्रातला सोडून जितकं ते केंद्रकाबाहेरील भाग. तर तुम्हाला एक उदाहरण देतो, एक चेंडू, अणूला एक चेंडू समजा. समजा हा एक चेंडू आहे, हा अणू आहे आपला. तर या अंदर याच्या केंद्रभागी एक आणखी एक छोटा चेंडू, असं समजा 2 चेंडू आहे, एका चेंडूच्या आत दुसरा चेंडू, आणि हा जो छोटा चेंडू आहे आतमध्ये हा केंद्रभागी ठेवला आहे. तर याला केंद्रक म्हणू. जो छोटा चेंडू आहे या अंदरचा संपूर्ण भाग हा आहे केंद्रक, आणि याला सोडून हा जो संपूर्ण बाहेरील भाग आहे अणूच्या आतमध्ये आणि केंद्रकाच्या बाहेर, याला आपण म्हणू केंद्रका बाहेरील भाग. हे त्या नावावरून स्पष्ट होत. ठीक आहे, आता केंद्रकात काय राहतो आणि केंद्रका बाहेर काय राहतो. तर सर्वात आधी केंद्रक. केंद्रकामध्ये राहतात अवअणुकण, ज्यांचे नावे आहेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. बरोबर, हे केंद्रकाच्या बाहेर नाही येऊ शकत, हे सर्व फक्त केंद्रकात राहू शकतात. आणि केंद्रका बाहेरील भागात राहतो इलेक्ट्रॉन, हा इकडे भ्रमण करत असतो. बरोबर, म्हणजे केंद्रकात राहतो प्रोटॉन, न्यूट्रॉन, आणि केंद्रका बाहेर इलेक्ट्रॉन. आता या तिघही अवअणुकणांची आपण काही गोष्टी माहिती करून घेऊ. तर काय, तर निर्देशिक संज्ञा, म्हणजे आपण यांना दर्शविते कसून कसे दर्शवितो ते बघू. त्यानंतर यावरती विद्युत प्रभार काय आहे, ऋण प्रभार आहे की धन प्रभार आहे, घन प्रभार आहे ते बघू. तर त्यावरील विद्युत प्रभार, धन प्रभार आहे की ऋण प्रभार ते बघू. ठीक आहे, आणि मग त्यांचे वस्तुमान बघू. सर्वात अगोदर निर्देशिक संख्या. तर प्रोटॉनला आपण दर्शवितो पी, आणि त्यावरती हे बेरीजचे चिन्ह काढून. बेरीज म्हणजे हे बेरीज काय दर्शवितो, हे बेरीजचे चिन्ह हे दर्शवितो धन प्रभार. प्रोटॉन या अवअणुकणावरती धन प्रभार आहे, विद्युत प्रभार आहे, परंतु कुठला, धन प्रभार, धन प्रभारित अवअणुकण, म्हणून याला पी प्रोटॉनच आणि हे धन प्रभारसाठी बेरीज चिन्ह. बेरीज चिन्ह आपण धन प्रभारसाठी वापरतो. आणि न्यूट्रॉन वरती कुठलाही प्रभार नसतो, विद्युत प्रभार, म्हणून याला कुठलं चिन्ह नाही, फक्त एन असे लिहितो. हे डोक्यावरती चिन्ह असं इथे नाही देत. आणि इलेक्ट्रॉन साठी आपण लिहितो ई, आणि वरती वजाबाकीचा चिन्ह दर्शवितो ऋण प्रभार. इलेक्ट्रॉन या अवअणुकणावरती ऋण प्रभार असतो. ठीक आहे,
आता विद्युत प्रभार, आता तुम्हाला माहिती आहे विद्युत प्रभारचा चिन्ह काय आहे, ऋण प्रभार धन प्रभार. तर प्रोटॉन वरती असतो 1.06 × 10⁻¹⁹ खूप छोटी संख्या आहे, खूप छोटी. इतका कुलोम, कुलोम हे एक एकांक आहे विद्युत प्रभार मोजण्याचे, आणि ही खूप छोटी संख्या आहे. याला आपण 1 E असे लिहितो, इतक्या संख्येला असे लिहितो, इतकी मोठी संख्या लिहिण्याऐवजी आपण याला छोट्यामध्ये असे लिहितो. हे इतकी कुलोम प्रोटॉन वरती विद्युत प्रभार असतो. आणि हा कुठला आहे, हा आहे धन प्रभार, खूप छोटी संख्या आहे, ठीक आहे. आणि इलेक्ट्रॉन वरती ऋण प्रभार असतो, किती, जितका प्रोटॉन वरती विद्युत प्रभार आहे तेवढाच, परंतु फक्त त्याचे प्रभारचं चिन्ह बदलून जातो. म्हणजे इथे धन प्रभार आहे तर इथे ऋण प्रभार, आणि न्यूट्रॉन वरती तर काही असतोच नाही. म्हणजे एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन मिळून कुल किती विद्युत प्रभार येईल, 0. कारण 1 E वजाबाकी 1 E या दोघांना आपण जोडू तर येईल 0, आणि न्यूट्रॉनचा तर 0 आहेच. म्हणजेच हे इथून आपल्याला कळतं की अणू आहे हा विद्युत प्रभारित नसतो. अणू, अणूवरती विद्युत प्रभार 0 असतो. त्याच्या अंदर अवाणू कण आहे त्यावरती विद्युत प्रभार असतो, परंतु संपूर्ण 0 असतो, ठीक आहे. आता येऊ वस्तुमानावरती. तर प्रोटॉनचे वस्तुमान हे पण अगदी खूप कमी, नगण्य सारखे आहे. किती तर बघा, 1.06 × 10⁻²⁷ किलोग्राम. हे खूप लहान, खूप अतिशय लहान आहे. आणि इतकी मोठी संख्या आपण लिहिण्याऐवजी याला आपण 1 U असे दर्शवितो. तर हे आहे प्रोटॉनचे वस्तुमान. आता न्यूट्रॉनचे वस्तुमान बघू. न्यूट्रॉनचे वस्तुमान पण जवळपास एवढेच असतो, 1 U जेवढे, थोडंसे एकदम किंचित नगण्यपेक्षाही नगण्य अधिक असतो, परंतु आपण त्याला 1 U असेच घेतो हर वेळेस. थोडासा अधिक असतो प्रोटॉनपेक्षा, परंतु जवळपास म्हणजे तेवढाच असतो, म्हणून आपण त्याला 1 U असे लिहितो. परंतु हे लक्षात ठेवा की न्यूट्रॉनचे वस्तुमान अधिक असतो, परंतु जवळपास प्रोटॉन जेवढाच असतो, म्हणून आपण सारखेच घेतो. आता इलेक्ट्रॉन, तर इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉनच्या वस्तुमानापेक्षा 1800 पट कमी असतो. म्हणून बघा, 1/1800 U म्हणजे 1800 पट कमी 1 U पेक्षा, म्हणजेच प्रोटॉन किंवा न्यूट्रॉनच्या वस्तुमानापेक्षा 1800 पट कमी इलेक्ट्रॉनचे वस्तुमान असतो. इथून कळतो आपल्याला की इलेक्ट्रॉन हा नगण्य वस्तुमान आहे, त्याच्या वस्तुमान अतिशय नगण्य आहे. जेव्हा आपण त्याला प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन यांच्या आधारे आपण बघू, यांच्यासोबत बघू, तर त्याच्या वस्तुमान अतिशय नगण्य दिसेल यांना सोबत ठेवू तर, ठीक आहे. चला तर पहा, आताच आपण बघितलं की इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे नगण्य आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत. तर हे त्याचे छायाचित्र, म्हणजे त्याला दर्शविणारे छायाचित्र बघा. हे आहे आपलं इलेक्ट्रॉन, हे आहे आपलं प्रोटॉन, आणि हे आपलं न्यूट्रॉन. इथे मी तुम्हाला दाखवलं की इलेक्ट्रॉन किती छोटसा आहे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सॉरी न्यूट्रॉनच्या तुलनेत. पण इथे बघा, इथे तर मी तुम्हाला त्याच्या शरीर दाखवलं आहे, त्याचं वस्तुमान नाही. पण बघा, शरीर मध्ये पण तो तितकाच खूप लहान असतो. इलेक्ट्रॉन जो आहे तो शरीराच्या तुलनेत पण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन पेक्षा खूप लहान असतो. वस्तुमानात तर असतोच, पण असा पण असतो शरीरात. म्हणजे बघा, तुम्हाला एक उदाहरण देतो की एक मोठा मैदान, क्रिकेटचा मैदान समजा, जर एक अणू आहे, क्रिकेटचा मैदान जर एक अणू आहे, तर त्यात जे एक छोटा चेंडू असतो आपण ज्याने खेळतो, तो राहील हा प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन, प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन. आणि एक मुंगी तो राहील इलेक्ट्रॉन. आता बघा तुम्ही, मी तर तुम्हाला सांगितलं की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन पेक्षा खूप मोठे असतात, ठीक आहे. तिथपर्यंत तर झालं. बघा, मुंगी आणि चेंडू, मुंगी म्हणजे इलेक्ट्रॉन आणि चेंडू म्हणजे प्रोटॉन, झाला. म्हणजे इथे समजतो की इलेक्ट्रॉन खूप लहान आहे प्रोटॉन पेक्षा. पण जेव्हा आपण अणू अणूशी तुलना करू, संपूर्ण अणू, तर तो पूर्ण मैदान. तर बघा, अणू तर खूप मोठा, मग अणू तर प्रोटॉन पेक्षा ही खूप मोठा, किती पट खूप मोठा आहे. म्हणजे जेव्हा आपण अणूच्या आत शिरतो, तर अणू पुष्कळशा खाली आहे. इथे हे आपल्याला कुठे आणतं, रदरफर्डच्या अणुप्रारूपकडे. रदरफर्डने पण तेच सांगितलं होतं की अणू जो आहे तो पुष्कळशा खाली आहे, त्याच्या अंदर काहीच नाही.
बरोबर नाही का? तिथे चालू आपण बघा, हा पूर्ण मैदान फक्त एक चेंडू आहे, एक नाही 5 6 असेल, किती असेल, कितीतरी असेल, समजून घ्या 10 चेंडू आहे आणि 10 मुंग्या आहे, त्याला सोडून पूर्ण जागा खाली ना, तसंच म्हणजे अणु किती खाली आहे हे तुम्हाला इथून समजते याच्यावरून। म्हणजे जे रदरफोर्डने पण सांगितलं होतं, म्हणजे रदरफोर्डचे जे प्रारूप होतं ते खरं ठरतं, ठीक आहे? चला आता बघा, काही असे वस्तू आहे जे आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे समोर जाण्याच्या अगोदर, तर ते आपण बघू। जसं अणुअंक, सर्वात अगोदर ज्याला आपण झेड या संज्ञाने दर्शवितो, अणुअंक। तर हे काय असतो अणुअंक? तर बघा, अणुअंक आहे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन ची संख्या, परंतु बघा प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या हे अणुअंक आहे झेड, परंतु परंतु काय, परंतु प्रोटॉनची संख्या हे जास्त, बरोबर? आता का असं? तर बघा, एक अणु आहे, तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की अणु जो आहे, हा समजा कोणता एक अणु आहे, तर अणु जो आहे तो त्यात विद्युत प्रभार शून्य असेल, संपूर्ण अणुचा विद्युत प्रभार शून्य असेल। आता बघा, अणुला विद्युत प्रभार देणारे कोण कोण? प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन। प्रोटॉन काय देईल? प्लस। आणि इलेक्ट्रॉन काय देईल? मायनस, ठीक आहे? आणि संपूर्ण प्रभार शून्य असायला पाहिजे, म्हणजेच। आणि बघा, हे पण आहे की दोघांच्या विद्युत प्रभाराची संख्या एकसारखी आहे, फक्त त्यांचे साइन वेगवेगळे आहे, ठीक आहे? म्हणजे जितके प्रोटॉन असेल तितकेच इलेक्ट्रॉन असायला पाहिजे, तेव्हाच जेव्हा आपण पूर्ण जोड करून प्रभाराची, ते येईल शून्य, हो की नाही? बरोबर। आपल्याला काय करतं की प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या हे एकसारखी असेल, म्हणूनच आपण इथे म्हटलं आहे की प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन यांची संख्या हे काय राहील? अणुअंक। पण मग खाली असं काय लिहिलं, असं का बरं लिहिलं आपण की प्रोटॉनची संख्या जास्त, बरोबर? कारण बघा, जो इलेक्ट्रॉन आहे हा केंद्रकातील बाहेर असतो, केंद्रकाच्या बाहेर असतो अणुच्या, म्हणून हा अणुच्या बाहेर निघू शकतो, हा अणु आहे हा अणुच्या बाहेर निघू शकतो, पण प्रोटॉन नाही निघू शकत, कारण की प्रोटॉन जो आहे तो केंद्रकात बंद असतो, प्रोटॉनला बाहेर निघणे शक्यच नाही, पण इलेक्ट्रॉनला शक्य आहे। इलेक्ट्रॉन कारण की केंद्रकाच्या बाहेर असतो तर तो अणुच्या बाहेर कधी कधी उड्या मारून घेतो, म्हणून इलेक्ट्रॉनची संख्या कमी जास्त होत असते। कोणाची होत असते? इलेक्ट्रॉनची, प्रोटॉनची नाही, म्हणून प्रोटॉनची संख्या नेहमी अणुची स्थिर राहील, कधी बदलणार नाही, कारण की प्रोटॉन कधी बाहेर निघणार नाही अणुचा, म्हणून प्रोटॉनची संख्या ही जास्त, बरोबर? परंतु जर आपण साधारण अणु असला, म्हणजे ज्यात काही प्रभार नाही, तर इलेक्ट्रॉनची संख्या ही प्रोटॉनच्या संख्येच्या बरोबरच असेल, ठीक आहे? म्हणूनच आता लक्षात ठेवा, अणुअंक काय? अणुअंक म्हणजे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, परंतु जर अणुवरती प्रभार आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर गेला आहे किंवा आत आला आहे, आत बाहेरचा इलेक्ट्रॉन आत पण येऊ शकतो, तर ते राहील प्रोटॉनची संख्या, ठीक आहे? अणुअंक, ठीक आहे? आता अणु वस्तुमानांक, इथून काय दिसतो बघा, अणु आणि वस्तुमान, अणुचे वस्तुमान कोण ठरवतो? न्यूट्रॉन आणि प्रोटॉन, बरोबर? का बरं असं म्हटलं मी? कारण जे इलेक्ट्रॉन जे आहे ते तर वस्तुमान या दोघांच्या तुलनेत नगण्य आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनच्या वस्तुमानात काही योगदान नाही, ठीक आहे? मग वस्तुमानांक मध्ये आपण काय बघू? तर या दोघांची बेरीज, याला आपण ए असे दर्शवितो या संज्ञाने, हे काय असते? अणुमधील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ची एकत्रित संख्या। काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकत्रित संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याच्या, हे वेगवेगळ्या मूलद्रव्यासाठी वेगवेगळं असेल, ते काय ते आपण समोर बघू, ठीक आहे? तर एका अणुमध्ये किती प्रोटॉन आहे, किती न्यूट्रॉन आहे, त्यांचा आपण बेरीज केला तर जी संख्या मिळेल ते राहील ए। ए म्हणजेच अणु वस्तुमानांक, कारण की हे दोघंच वस्तुमान ठरवितात, बरोबर? ठीक आहे, समोर जाऊ। आता बघा, हे काहीतरी नवीन दिसतं, शेल। शेल म्हणजे ज्याला कवच म्हणतात मराठीमध्ये, तर काय आहे? तर बघा, इलेक्ट्रॉन जे आहे, जसे बोरने सांगितले होते की विविध चक्रात घुमत असतात केंद्रकाभोवताली, ठीक आहे, गोलाकार मध्ये, तर इथे तसे गोलाकार न म्हणता आपण अणुला एक शेल मध्ये, इलेक्ट्रॉनला प्रोटॉन आणि जो न्यूट्रॉनचा केंद्रक आहे त्याचा अवतल भोवताल विशिष्ट एक जागा दिली आहे जी स्थिर ऊर्जेची आहे, म्हणजे त्याची ऊर्जा कमी होत नाही, त्याला आपण शेल असे शब्द दिले आहे। म्हणजे हा केंद्रक समजा, आणि इलेक्ट्रॉन जर इथे घुमत आहेत, इथे आहे
आहे असे विविध आपण इलेक्ट्रॉनसाठी जागा ठरविली आहे जिथे तो राहील, त्याला आपण म्हणतो शेल किंवा कवच. आणि प्रत्येक शेलची किंवा कवचची ऊर्जा राहील ते स्थिर राहील. ठीक आहे, आपण समोर बघू याचं काय आणखी असतं. ठीक आहे, लक्षात ठेवा आपण की इलेक्ट्रॉन एका शेल मध्ये असतो आणि त्या शेलची ऊर्जा स्थिर असते, जसे बोरने सांगितलं होतं. बोरचा पण समावेश होत आहे बघा, आपण रदरफोर्डचा पण समावेश बघितला बोरचा पण. ठीक आहे, आता बघा आपण मूलद्रव्याला कसे दर्शवितो हे बघा. हे मूलद्रव्याला दर्शविण्याचे चिन्ह आहे बघा. हा एक मूलद्रव्य एक्स, कुठलाही एक मूलद्रव्य घेतला तर त्याच्या अणुअंक आपण असं खाली लिहितो झेड आणि अणु वस्तुमानांक वर लिहितो. हे लिहिण्याची पद्धत झाली. ठीक आहे, उदाहरण घेऊ आपण कार्बनचे. समजा कार्बनच्या संज्ञा आहे सी, म्हणजेच एक्स च्या जागेवरती येईल सी. ठीक आहे, आणि कार्बनची जे अणुअंक असतो तो असतो सहा, त्यामध्ये सहा प्रोटॉन असतो. सहा आपण लिहू असे खाली, आणि कार्बन मध्ये सहाच इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन पण असतो, माफ करा इलेक्ट्रॉन नाही, तर प्रोटॉन इलेक्ट्रॉन पण सहाच असतो परंतु न्यूट्रॉन पण सहा असतो. तर दोघांचा जोड किती झाला, प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची 12. तर इथे लिहू आपण 12 वरती. हे झालं अणुअंक हे मूलद्रव्याला दर्शविण्याचे प्रकार. ठीक आहे, तर तिथे आपण थांबू आता. शब्दकोश तुमच्यासाठी ठेवलाय मी, ते बघून घ्या आणि एकदा पुस्तक वाचा बरोबर. आणि मग आपण भाग 4 मध्ये इलेक्ट्रॉनला कसे आपण अणुच्या अंदर ठेवतो ते शिक, खूप मजा येईल तुम्हाला. ते पण एकदा वाचून घ्या, मग भेटू आपण भाग 4 मध्ये. ठीक आहे मुलांना, धन्यवाद.